जयशुरा मित्रांनो मित्रांनो राज्यातील ग्रामीण भागातील दूध उत्पादनाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन दुधाळ गाई दोन दुधाळ म्हशीच्या गटाचं वाटप केलं जातं याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान दिलं जातं याच्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जातात आणि याच योजनेमध्ये काही बदल करून या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी निवडीच्या निकषामध्ये दारिद्र्यशेखालील लाभार्थी आणि अत्यल्प भूधारक शेतकरी यांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो याच्या संदर्भातील एक महत्वाचा अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे याच्या संदर्भातील हा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता सत्तावीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामध्ये जी लाभार्थी निवडीचे निकष ठरवण्यात आलेले आहेत या नाविन्यपूर्ण योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषामध्ये बदल करून अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याची निवड खालील प्राधान्यानुसार करण्यात यावी याच्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी अत्यल्प भूधारक शेतकरी एक हेक्टर पर्यंत भूधारक भूधारक शेतकरी एक ते दोन हेक्टर पर्यंत भूधारक सुशिक्षित बेरोजगार रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले आणि महिला बचत गटातील लाभार्थी जे वरील चारही प्रवर्गातील असतील अशा प्राधान्यक्रमानं या लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे मिरवणूक योजना जनरल आणि एस सी एस टी ओबीसी अशा सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राबवली जाते ज्याच्यामध्ये जनरल अर्थात ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी पन्नास टक्के अनुदान दिलं जातं तर एस सी आणि एस टी अर्थात अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं जातं आणि याचाच लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं एज महाबिएम एजच्या अप्लिकेशनवरती अर्ज भरून घेतले जातात मित्रांनो याचे अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्या माध्यमातून वेळोवेळी अपडेट घेतले जातात आणि याच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील जे काही अपडेट येईल ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद